नमस्कार, मी अमृता। तीर्थामृत रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत वांग्याचे काप। अगदी झटपट आणि चमचमीत असे वांग्याचे काप कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे। चला तर मग आता आपण लगेच आपल्या कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण वांग्याचे काप बनवण्यासाठी इथे मी एक ताजं वांगं घेतलेलं आहे। शक्यतो ताजं वांगं घ्यायचं, म्हणजे ते वांग्याचे जे काप आहे ते लवकर शिजतातही आणि ते छान होतात। तर आता इथे आपल्याला वांग्याच्या अगदी पातळ पातळ अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। खूप जाडही फोडी करायच्या नाहीतर मग वांग्याचे जे काप आहेत ते क्रिस्पी होणार नाही। तुम्ही इथे बघू शकता वांग्याचे मी अगदी पातळ फोडी इथे करून घेते। आणि या वांग्याच्या पातळ फोडी करून झाल्यावर ते आपल्याला थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत, म्हणजे वांगी काळी पडणार नाही। आता या फोडी मी या पाण्यामध्ये घालते। या पाण्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊया, म्हणजे वांग्याच्या फोडी काळपट होणार नाही। साधारण एक 3 ते 4 मिनिट आपण वांग्याच्या फोडी अशाच पाण्यात बुडवून ठेवूया, तोपर्यंत आपण वांग्याच्या कापसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। मसाला तयार करण्यासाठी इथे मी काही हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये मी धणेजिरी पूड घालणार आहे। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार बदलवू शकता। थोडा गरम मसाला घातलेला आहे आणि थोडी लाल तिखटही घातलेला आहे। यामध्ये मी थोडंसं चवीला मीठ घालणार आहे। अगदी थोडंसं याच्यामध्ये आपण पाणी घालूया आणि आता हे मिश्रण मिक्सरवर बारीक वाटून घेऊया, म्हणजे आपला मसाला तयार होईल। आता या इथे मी वांग्याच्या फोडी पाण्यातून काढून घेतलेल्या आहेत। व्यवस्थित पाणी निथळून घ्यायचं आहे आणि जो आपण मसाला मिक्सरवर बारीक वाटून घेतलेला आहे तो मसाला आता आपण या वांग्याच्या फोडींना एकसारखा असा लावून घेऊया। इथे या मसाल्यामध्ये तुम्ही थोडी आमचूर पावडर जर तुमच्याकडे असेल तर ती आमचूर पावडरही टाकू शकता, त्याने सुद्धा खूप छान या वांग्याच्या कापांना स्वाद येतो। या इथे मी आता हा मसाला एकसारखा चोळून घेते। अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये वांग्याचे काप आपले बनवून तयार होतात। मसाला सगळीकडे एकसारखा लावून झाल्यावर आता इथे मी एका ताटलीमध्ये रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं चवीला मीठ घालतीये, थोडंसं लाल तिखट घालतीये आणि थोडासा गरम मसाला घालतीये, कारण हे रव्याचं कोटिंग आपण वांग्याच्या कापांना वरच्या बाजूने करणार आहोत तर ते खाताना आपल्याला कच्चेपणा लागायला नको यासाठी मी हे मसाले याच्यामध्ये घालतीये। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। रवा आणि बाकी मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण आता वांग्याचे काप या रव्यामध्ये घोळवून घेऊया। हलक्या हाताने वरच्या बाजूने थोडं दाबायचं आहे, म्हणजे रवा व्यवस्थित दोन्ही साईडने चिकटतो। आता अशाच पद्धतीने बाकी सर्वही वांग्याचे काप मी रव्यामध्ये घोळवून घेते। शक्यतो आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे, म्हणजे बारीक रवा व्यवस्थित वांग्याला चिकटतोही दोन्ही बाजूने आणि वांग्याचे काप जे आहे ते कुरकुरीतही होतात। हे वांग्याचे काप तुम्ही वरण भात किंवा पोळीसोबतही खाऊ शकता किंवा तुम्ही ते नुसते जरी खाल्ले तरी ते सुद्धा खूप अप्रतिम लागतात। आता इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता, त्यावर मी थोडं तेल घालणार आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपल्याला वांग्याचे काप दोन्ही बाजूंनी छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत।
एक एक वांग्याचे काप मी इथे तेलावर गरम करायला आता ठेवतीये. शक्यतो 2 ते 3 मिनिट तरी ते एका बाजूने व्यवस्थित भाजू द्यायचे आहेत आणि मगच दुसरी बाजू पलटायची आहेत, तरच ते छान कुरकुरीत होतात. गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम हाय अशी ठेवायची आहे. आणि थोडं मधून मधून जरा चेक करायचं आहे, कधी कधी वांगी लवकरही भाजली जातात. आता इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, मी आता वांगे हे एका बाजूने पलटून घेते. छान रंग आलेला आहे, अगदी गोल्डन रंगावर भाजले गेलेले आहेत वांग्याचे काप. आता दुसऱ्या बाजूनेही मी अशाच पद्धतीने वांग्याचे काप छान भाजून घेते. अगदी चटपटीत आणि झटपट अशी होणारे हे वांग्याचे काप आपले आज तयार झालेले आहेत. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत सगळ्यांनी मजेत रहा, आनंदात रहा.